हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण भरल्या कारल्याची रेसिपी बनवणार आहोत, पण अगदी भारी आणि भन्नाट बनून तयार होते. त्यासाठी एक चमचा मेथी दाणे, एक मोठा चमचा धने, त्याचबरोबर एक चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे. आता हे छान खरपूस असं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे मी छोटे छोटे अशा पद्धतीचे कारले घेतलेले आहेत, त्याच्यातील बिया काढून घेतल्या आणि आतनं आणि बाहेरनं याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. जवळपास 20 मिनिट ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर पाऊण तास एक तास देखील तुम्ही ठेवू शकता. आता दुसरीकडे हा जो मसाला आहे तो देखील खरपूस म्हणजे धने जिरे व्यवस्थित अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचे, जेणेकरून ते खरपूस भाजले जातात. मस्त भाजले गेलेले आहेत. आता ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. थंड झाल्याच्या नंतर ना याची पावडर बनवून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. एक चमचा भर बेसन पीठ टाकून घ्यायचं. बेसन पीठ यामध्ये छान भाजून घ्यायचं, जेणेकरून हलका कलर चेंज करून घ्यायचं, कारण यामध्ये आता आपण एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकणार आहोत आणि कांदा देखील फ्राय करणार आहोत. आता कांद्याबरोबर बेसन पीठ देखील फ्राय होईल, त्यामुळे अगोदरच अगदी हलका कलर चेंज होतोपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. मस्त आता कांदा आपल्याला या तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त कलर डार्क करायचा नाही. हलका ब्राऊन कलर आला की यामध्ये आपण जो मसाला बनवलेला होता तो टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता जर तुम्ही तेल कमी वापरत असाल तर यामध्ये मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी देखील वापरू शकता. सुक्या मसाल्यांमध्ये हळद पावडर, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ. आता मसाल्यांपुरतं मीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. मसाला जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकून हा कांदा शिजवून घेणार आहे आणि त्याचबरोबर एका लिंबाचा रस देखील मी यामध्ये टाकून घेतला. जर तुम्हाला आंबट गोड चव आवडत असेल तर यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर देखील वापरू शकता. लिंबू नसेल तर चिंचेचा कोळ किंवा चिंचेचा अर्क देखील यामध्ये वापरू शकता. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली, एकदा मिक्स करून घेतलं आणि थंड व्हायला ठेवून दिलं. थंड झाल्याच्या नंतर ना यामध्ये मी 2 चमचे दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे खोबरं किसलेलं असेल किंवा वाटलेलं ते देखील तुम्ही यामध्ये नक्कीच वापरू शकता, त्याने देखील चव खूप छान लागते. आता जे आपण कारले घेतलेले होते, जे साईडला ठेवले होते हळद मीठ लावून, ते 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ना यामध्ये आपल्याला हा जो बनवलेला मसाला आहे तो यामध्ये भरून घ्यायचा आहे. याआधी देखील मी भरल्या कारल्याच्या बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्या जर पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या लिंक आहेत, किंवा या व्हिडिओच्या शेवटी देखील मी त्याची लिंक नक्कीच देईल. आणि अशा पद्धतीने अगदी टम्म फुगलेलं असं हे कारल्यात मसाला भरून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे आणि त्या तेलामध्ये हे कारले ठेवून द्यायचे आहेत. जर तुमच्याकडे मसाला एक्स्ट्राचा शिल्लक राहिला असेल तर तो देखील मसाला तुम्ही यामध्ये छान परतून घेऊ शकता. आणि मस्त आता हे जे कारले आहेत तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे कारले मी दोन्ही साईडनी व्यवस्थित अलटी पलटी करून भाजून घेणार आहे. एक साईड भाजली गेली की हे पलटी करून घ्यायचे आणि दुसरी साईड देखील भाजून घ्यायची आणि त्यानंतरनं यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून कारले देखील व्यवस्थित असे शिजले जातील. एक्स्ट्राचा मसाला असेल तर साईडला ह्या तेलामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचा आणि नंतरनं पाण्यासोबत मग तो मसाला देखील यामध्ये शिजला जातो. आणि जर तुम्हाला ग्रेव्ही भाजी हवी असेल तर तुमची ती ग्रेव्ही भाजी बनून देखील तयार होते. पण मसाला जर शिल्लक नसेल तर अशा पद्धतीने एकदम सुक्की भाजी देखील तुम्ही करू शकता. आता थोडंसं पाणी मी म्हटल्याप्रमाणे मी यामध्ये सर्व बाजूंनी कारले तेलामध्ये भाजून घेतले आणि त्यानंतरनं यामध्ये पाणी टाकून घेतलं. हाय फ्लेमवर एक उकळी येऊन द्यायची, त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला खरपूस असे हे कारले शिजवून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपले हे कारले जे आहेत ते शिजवून तयार आहेत. अशा पद्धतीने आंबट गोड असं हे कारलं नक्की तुम्ही ट्राय करू शकता. मस्त असं हे कारलं शिजलं गेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला देखील विसरू नका.